स्मृती मंदिर या नाट्यसंस्थेतर्फे ख्यातनाम नृत्यांगणा मनीषा जोशी यांना पद्माकर देव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला. श्रुती मंदिर या नाट्यसंस्थेतर्फे कथ्थक नृत्य अलंकार मनीषा रत्नाकर जोशी यांना यंदाच्या पद्माकर देव स्मृती गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये मोठ्या दिमागदार वातावरणामध्ये हा सोहळा साजरा झाला. मनोगत व्यक्त करताना प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांनी पद्माकर देव यांच्या स्मृतींना उजाळा दिला. देव सरांमुळेच संगीत नाटक या क्षेत्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असंही त्या म्हणाल्या. देव सरांच्या बद्दल थोडस बोलावंसं वाटतं मला की देव सरांच्या स्मृतीला सर्वप्रथम मी अभिवादन करते. आणि सर हरिवंश शाळेमध्ये शिक्षक म्हणून होते, पहिल्यांदा मराठी आणि इंग्रजी शिकवायचे आणि पुढे पर्यवेक्षक होते जेव्हा रिटायर होताना. मी शाळेमध्ये होते 1975 ते 1980, त्यावेळी सर पर्यवेक्षक होते. सरांना बालगंधर्वांच्या गायकीचे सर देव सर हे अगदी निस्सीम भक्त असल्यामुळे आणि उत्तम नाटककार असल्यामुळे त्यांचा नाटक हाच ध्यास होता. आणि त्यांनी हरिबाई शाळेमध्ये खूप संगीत नाटकं बसवली. म्हणजे ती मी स्वतः पाहिली नाहीत, पण मी माझ्या सिनियर्सकडनं खूप याबद्दल ऐकलं. माझी बहीण होती शाळेमध्ये, माझी मामी बहीण माझ्याहून खूप 10-12 वर्षांनी मोठी, आणि त्या सगळ्यांकडनं इतकं या नाटकांबद्दल ऐकलं. आणि आत्ता शाळेची जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून कार्यक्रम झाला, तेव्हा देखील जे माजी विद्यार्थी आले होते आणि त्यांच्यामधले जे गायक होते, सगळ्यांच्या तोंडात देव सरांची आणि त्यांच्या संगीत नाटकांबद्दल सतत येत होतं. त्यामुळे त्यांनी संगीत सौभद्र, सौशल कल्लोळ, एकच प्याला अशी अनेक नाटकं बसवली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट जे जे कुलकर्णी, विद्या काळे आदींनी विचार मांडले. आणि यंदा मनीषा जोशींना आम्ही सत्कार मूर्ती म्हणून निवडलं. तो आता सत्कार थोड्या वेळच होईलच, पण मित्रांनो, हे करत असताना काळेबाईंचे कष्ट श्रम काय ते तुम्हाला दिसेलच आता. आणि कलावंत गोळा करणं, कलावंतांकडनं कार्यक्रम सादर करून घेणं आणि सगळ्या तरुणांना जे नाटकावर प्रेम करतात, जे संगीतावर प्रेम करतात, अशांची मोठ मागणं हे विद्या काळेंना फार मस्त जमलेलं आहे. आम्ही काय नाम मात्र हो दोन गणपतीची सुपारी म्हणलं तरी चालेल, पण सोलापुरात काहीतरी सांस्कृतिक क्षेत्रात घडत आहे याला महत्व आहे. आई वडील आणि गुरूंच्या आशीर्वादामुळं, रसिकांच्या प्रेमामुळं हे यश मिळवता आलं अशी भावना मनीषा जोशी यांनी मांडली. सोलापूर आयोजित पद्माकर देव स्मृती गौरव पुरस्कार अत्यंत नम्रभावेने मी स्वीकारत आहे. आपल्या घरातल्या ज्येष्ठ श्रेष्ठांकडून शाबासकीची थाप आपल्याला मिळाली की जो आनंद होतो व पुढे वाटचाल करण्यासाठी जे बळ मिळते ते नक्कीच या पुरस्कारातून मला मिळाले आहे. नव्या नव्या संकल्पना घेऊन अर्पीची नृत्यधारा अखंड बरसत राहील यासाठीच त्यांचे हे आशीर्वाद मला या पुरस्कारातून मिळाले आहेत असं मी मानते. पुरस्कार वितरण कार्यक्रमादरम्यान मनीषा जोशी यांच्यासह शिष्यगणांनी बहारदार कथ्थक नृत्याचं सादरीकरण केलं. या पुरस्कार प्रदान समारंभाचं सूत्रसंचालन ममता बोल्ली यांनी केलं.